शहीद जवानांच्या कुटुंबियांच्या पाठीशी राज्य शासन खंबीरपणे उभं असून या कुटुंबियांना आधार देणं हे राज्य शासनाचं कर्तव्यच असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी मुंबई येथे केलं. सह्याद्री अतिथीगृहात शहीद जवानांच्या वीरपत्नी वीरमाता यांना शेतीयोग्य जमिनीचं वाटप करण्यात आलं. या कार्यक्रमास राज्यमंत्री तथा रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर उपस्थित होते. शहीद जवानांच्या वीरपत्नी वीरमातांना सरकारच्या वतीनं शेतीयोग्य जमीन वाटप करण्यात येत आहेत. त्याअंतर्गत मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात या शेतीजमीन वाटपाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी रायगड जिल्ह्यातील 7 शहीद जवानांच्या पत्नी माता यांना जमिनींची कागदपत्रे प्रदान करण्यात आली. त्यात रघुनाथ सावंत, विठोबा सावंत, नथुराम कासारे, प्रकाश सावंत, कुशाबा जाधव, निलेश तुणतुणे, धोंडू यादव या शहीदांच्या वीरमाता पत्नी यांचा समावेश होता. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की कर्तव्यावर असताना जे जवान शहीद होतात त्यांच्या कुटुंबियांचं होणारं नुकसान मात्र काही दिवसांपूर्वी राज्य शासनानं महाराष्ट्रातील शहीद जवानांच्या कुटुंबियांना रोख स्वरूपातील मदतीबरोबरच त्यांच्या जिल्ह्यात शेती करता येईल अशी जमीन देण्याचा निर्णय घेतला. शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांचं पुनर्वसन करणं, त्यांना आधार देणं याला प्राधान्य देत शहीद जवानांच्या माता किंवा पत्नी यांना शेतीसाठी जमीन देण्यात आली. त्याअंतर्गत रायगड जिल्ह्यातील 7 शहीदांच्या कुटुंबियांना जमिनीचं प्रमाणपत्र देण्यात आलं असून सर्व जिल्ह्यात हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, प्रधान सचिव भूषण गगराणी, कोकण विभागीय आयुक्त डॉक्टर जगदीश पाटील, रायगडचे जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.